आजची आपली रेसिपी आहे बनवण्यासाठी सोपे असणारे आणि खाण्यासाठी कुरकुरीत असणारे तांदळाच्या पिठाचे मेदवडे। त्यासाठी साहित्य पाहूया। मी या ठिकाणी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तोडून घेतलेली कढीपत्त्याची पाने, पाव चमचा खिसलेलं आलं आणि दोन वाट्या ताक घेतलेलं आहे। प्रथम आपल्याला एका पॅनमध्ये ताक आणि तांदळाचं पीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी एका पॅनमध्ये ताक काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला या पिठाच्या गुठळ्या होऊ नाही द्यायच्या। तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही एक वाटी दह्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। या ठिकाणी आपलं सर्व पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालणार आहोत। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाने, त्यानंतर खिसलेलं आलं, त्यानंतर बारीक कट केलेली मिरची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर, हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हा पॅन गॅसवरती मंद आचेवर ठेवून हे पीठ घट्टसर होईपर्यंत ते सतत हलवून घेणार आहोत। आपल्याला पीठ सतत हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते कढईला किंवा पॅनला खाली चिकटेल। या ठिकाणी आपलं पीठ घट्टसर असं होत आहे आणि तुम्ही बघू शकताय आपलं पीठ तयार झालेलं आहे। आपल्याला हे पीठ कढईला चिकटणार नाही इथपर्यंत ते सतत हलवून घ्यायचं आहे। आपण जशी मोदकासाठी उकड काढतो त्याच पद्धतीने हे पीठ आहे। या ठिकाणी पीठ हे कढईला चिकटत नाही आणि आपला घट्टसर असा गोळा देखील छान असा तयार झालेला आहे। आपल्याला इथपर्यंतच हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करून पीठ एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे ते छान असं थंड होईल। या ठिकाणी आपलं पीठ थंड झालेलं आहे। आता आपण थोडंसं थंड पाणी हाताला लावून थंड झालेल्या पिठाचा अशा पद्धतीने हातावरती गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा थोडासा दाबून बोटाला थोडंसं थंड पाणी लावून अशा पद्धतीने मध्ये होल करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला मेदवडा छान असा तयार झालेला आहे। आपण अशाच पद्धतीने बाकी मेदवडे देखील करून घेणार आहोत। मी या ठिकाणी काही मेदवडे करून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला हे वडे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत। हे वडे एका बाजूने तळल्यानंतर आपण त्याची बाजू पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले वडे छान असे तळून झालेले आहेत। आपण ते कढईमधून बाहेर काढणार आहोत। आपण अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेणार आहोत।
तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते. तुम्ही बघू शकताय किती छान असा वडा तयार झालेला आहे. आतमध्ये पोकळी अशी झालेली आहे आणि वडा आतमध्येपर्यंत छान असा शिजलेला देखील आहे. अशाच पद्धतीने कुरकुरीत असणारे तांदळाच्या पिठाचे मेदू वडे तयार आहेत.